सकाळच्या चांगल्या सवयी, त्यामधली पहिली सवय आहे देवाचे नामस्मरण. निद्रेतून जागे झाल्यानंतर शांतपणे 5 मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. चांगले विचार व इच्छा आठवाव्यात, जेणेकरून दिवसाची सुरुवात मंगलमय होऊन दिवस शुभ व चांगला जाईल. त्यानंतरची दुसरी सवय आहे श्रोतेहो, जी आपण आपल्या शरीराला लावलीच पाहिजे सकाळी, ती आहे योगासने, प्राणायाम, व्यायाम. सकाळी उठल्याबरोबर स्मार्टफोन न हाताळता, मोबाईल न हाताळता मोकळ्या हवेत फिरायला जावे. योगासने, प्राणायाम, व्यायाम करावा, त्यामुळे शरीर व मन बलवान बनते, दिवसभर ताजेतवाने व उत्साही वाटते. श्रोतेहो, चांगल्या सकाळच्या ज्या सवयी आहेत 10, त्यामधली तिसरी सवय आहे लिंबू पाण्याची. काय आहे ती? तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी लिंबू टाकून प्यावे, त्यामुळे रात्रभर पचनसंस्थेत तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. सोबतच लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, चयापचय व पचनक्रिया सुधारते. श्रोतेहो, या सवयी ज्या मी तुम्हाला सांगत आहे या तुम्हाला आजपासूनच लावायच्या आहेत. आधीपासूनच तुम्हाला जर सवय असतील तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे. चौथी सवय आहे देवाचे आभार माना. सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना की त्याने अजून एक दिवस तुम्हाला दिलेला आहे. अनेक लोकांसाठी कालचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. देवाने तुम्हाला जे जे दिले आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. श्रोतेहो, 5वी सवय आहे की विनाकारण ताण घेऊ नका. सकाळची नित्यकर्म जसे की आंघोळ, घराची साफसफाई, स्वयंपाक आणि इतर कामे आळस न करता मन लावून करा, त्यामुळे तुमच्या मनावर विनाकारण ताण येणार नाही. आता तुम्ही म्हणताल स्वयंपाक तर स्वयंपाक हा स्त्रियांसाठी आहे, माणसांनी त्या गोष्टी आत्ताच मनावर घ्यायच्या नाही आहेत. 6वी गोष्ट आहे सकाळचा सकस नाश्ता. सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. कडधान्याच्या उसळी, आंबवलेली इडली, डोश्यासारखे पदार्थ तसेच दूध, फळे, पनीर असे प्रोटीनयुक्त पदार्थ नाश्त्यात असावेत. बेकरीचे पदार्थ श्रोते होऊ शक्यतो टाळावेत. लक्षात घ्या, बेकरीचे पदार्थ आपल्या शरीरास जास्त काही चांगले नाही आहेत. खायला जरी चांगले वाटत असले आपल्या जिभेला, तरी पोटासाठी शरीरासाठी ते चांगले नाही आहेत. पुढची गोष्ट आहे कामांची यादी, अर्थात टू डू लिस्ट, म्हणजे दिवसभरातील कामांची यादी प्राधान्यक्रमानुसार यादी बनवा. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन होईल आणि गोंधळ न होता सर्व कामे पार पडतील, कामाचा ताण आपल्यावर येणार नाही. श्रोते हो, जे काही तुम्हाला मी सांगत आहे चांगल्या सकाळच्या सवयी, यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. 8वी सवय सांगत आहे तुम्हाला प्रेरणादायी विचार. सकाळ सकाळ प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशनल विचार ऐका किंवा वाचा, म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल. बरेच लोक काय करतात की फेसबुकला जातात, इन्स्टाला जातात आणि दुसऱ्यांनी काय कुठं केले ते बघत बसतात, तसं करू नका. 9वी गोष्ट आहे सकाळची ध्येय आठवा. सकाळच्या प्रसन्न वातावरणात काही मिनिटे आपली ध्येय आठवा आणि आज ही ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करणार आहोत त्याविषयीचं एक प्लॅनिंग करा, ते ठरवा. 10वी आणि सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे 21 दिवस महत्त्वाचे. कोणतीही सवय 21 दिवसात लागते असं म्हणतात, म्हणून सकाळच्या या 10 सवयींचे सलग 21 दिवस पालन करा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच होतील, यामध्ये काही शंका नाही. बऱ्याच जणांना हा व्हिडिओ आवडलेला आहे त्यामुळेच त्यांनी 10वी सवय देखील ऐकलेली आहे. 21 दिवस ही गोष्ट आपल्या आपण ज्या सवयी असतो या लावायच्या असतात, जेणेकरून आपल्या शरीराला या गोष्टींची सवय लागते. वाईट सवय आपण फार पटकन लावून घेत असतो आणि चांगल्या सवयी लावायचा कंटाळा करतो, कारण चांगल्या सवयी त्रासदायक असतात, वाईट सवय फार पटकन लागतात. तर लक्षात घ्या, चांगल्या गोष्टींसाठी, जीवनात चांगले घडवण्यासाठी बदल आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.